पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आपल्याबरोबर आहेत. तात्या, पुणे शहराच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून तुमच्या स्टेटसची बरीच चर्चा आहे, जे कॅप्शन ठेवण्यात आलेलं होतं. सुरुवातीचं स्टेटस जे होतं ते म्हणजे कोणासाठी किती बी करावं, मात्र वेळ आली की रंग दाखवतात. मात्र तुम्ही असं म्हणताय की फणा काढतात, मात्र मी अस्सल गारुडी आहे, वेळ आली की सगळी गाणी वाजणार, याचा नेमका अर्थ काय? मात्र त्याचा अर्थ ज्याला कळायचं त्याला 100% कळाला आहे. माझा त्या विषयामागचा हेतू एवढाच होता की पक्षांमध्ये ताकदीची लोकं आहेत, पक्षामध्ये इच्छुक आहेत, त्यांच्या मागं राहण्यापेक्षा जर कोणी म्हणत असेल की NGOs बाहेरने येणाऱ्या लोकांचा सुद्धा आम्ही विचार करू, तर मग मला वाटतं मग आम्ही काय करायचं? हा ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे की उमेदवार कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे, साहेब ठरवतील ना. साहेब जे उमेदवार ठरवणार तुम्हाला पण मान्य असणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण उगाचच NGOsमधले आले तरी त्यांना देण्याची शक्यता आहे, बाहेरचे आले तरी त्यांना देण्याची, असं कशाला बोलायचं ना. मग आम्ही काय कायम काय गोट्याच खेळत राहायचं का? हा बाबा, पक्षामध्ये कोण उमेदवार नसतं, कोण इच्छुक नसतं, तर मग तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं त्याला अर्थ होता? पण अशा प्रकारे स्टेटमेंट करून पक्षाचाच अपमान होतो ना, तो नाही झाला पाहिजे. आजचं स्टेटस मात्र खास चर्चा आलं, ते म्हणजे पुणे की पसंत, आता सगळी चर्चा करू लागलेत मोरे वसंत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पुणेकरांच्या मनामधला एक उमेदवार मनसे वसंत मोरेंच्या रूपानं शहरामध्ये दे नाही, जर अब की बार मोदी सरकार होऊ शकतं तर पुणेची पसंत मोरे वसंत का नाही होऊ शकत? मग आम्ही वेगळं काय केलं आहे त्याच्यामध्ये? आणि पुणे की पसंत मोरे वसंत आज नाही आहे, 15 वर्षापासून आहे. सलग 15 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून येणारा मी एकमेव नगरसेवक आहे. आणि मला वाटतं की माझं पुणे शहरामध्ये काम आहे, पुणेकर माझ्या कामाला लाईक करतात, पुणेकरांना माझं सगळं, मी जे काही सभागृहामधले कार्यक्रम असतील, सभागृहातले आंदोलन असतील, शहराच्या बाबतीमधले कार्यक्रम असतील, संघटनेच्या बाबतीमधले कार्यक्रम असतील, हे सगळे संपूर्ण शहराने पाहिलेले. त्यामुळे मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये वसंत मोरे आहे, मग त्याला फक्त मी थोडं स्वरूप दिलं, पुण्याची पसंत मोरे वसंत, आणि तो आहे 100%. काही 2 दिवसांपूर्वी रश्मी वहिनींचा कार्यक्रम जो आहे तो पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रभागामध्ये झाला, त्यावेळेस ते असं म्हणाले होते की जर कदाचित साईनाथ बाबर दिल्लीमध्ये गेले तर दुधात साखर पडेल. त्यामुळे अशी एक चर्चा आहे की रश्मी वहिनींनी विधान केलं, त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप स्टेटस आलं, त्याचा काही संबंध आहे का, किंवा ज्या पद्धतीनं चर्चा केली जाते त्याच्यामध्ये किती तथ्य? नाही, तसा काही संबंध नाही आहे. वहिनी ज्या काही साईनाथच्या इथं बोलल्या, मला वाटतं साईनाथ बाबरांचा वॉर्ड हा 100% शिरूर लोकसभा मतदारसंघाचा वॉर्ड आहे. आणि मी ज्या भागामधनं आत्ता नगरसेवक आहे त्या भागामध्ये बारामती लोकसभा, पुणे लोकसभा आणि शिरूर लोकसभा असे 3ही वॉर्ड आहेत. मग कदाचित मला ज्यावेळेस वहिनी बोलल्या त्या मला पुणे लोकसभेसाठी बोलल्या असतील, आणि साईनाथला बोलल्या असतील, काल परवा त्या शिरूर लोकसभेसाठी बोलल्या असतील, मग त्यांना ते फक्त ते बाकीच्या गोष्टी स्किप झाल्या असतील कदाचित. मात्र तशा कोणत्याही गोष्टीचा संबंध स्टेटसशी किंवा तुम्ही जे कॅप्शन ठेवलेलं होतं? मला बघा, समाज माध्यम हा असा विषय की जिथं व्यक्त होता येते, आणि माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ना, मी व्यक्त होणारा माणूस आहे, मी नेहमी व्यक्त होत असतो, मग ते गाण्याच्या स्वरूपात असू द्या नाहीतर मग माझ्या मनातल्या वेदना असू द्या, ते मी समाज माध्यमावरती 100% व्यक्त होतो. आणि आता मला मी ते दोन दिवस झालं ते व्यक्त होते. तुम्ही असं म्हणालात की काही नेत्यांनी जी स्टेटमेंट केलेली होती की जर NGOमधले लोक आली तर त्यांचा विचार केला जाईल, तुम्ही असं म्हणतात की पक्षामध्येच ताकदीचे नेते आहेत, ही गोष्ट तुम्ही राजसाहेबांच्या कानावरती घालणार का? म्हणजे की ज्या पद्धतीनं तुम्ही तयारी करता आहात, एका प्रकारे तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जातो अशा सगळ्या गोष्टी? मला वाटतं की याला काखेत काळसण गावाला वळसा असं म्हणतात. म्हणजे स्वतःच्या इथंच माणसं आहेत, आपल्याकडे तेवढी सक्षम लोक आहेत, आपल्याकडं तेवढ्या ताकदीची लोकं आहेत आपल्या पक्षामध्ये सुद्धा, हे कदाचित आमच्या नेत्यांना काही गोष्टी दिसत नसतील किंवा त्यांना पाहत नसतील, त्यामुळे त्यांनी या असं जर त्यांच्याकडनं स्टेटमेंट झाले तर मला वाटतं हे पक्षहिताचे नाही आहेत, हे पक्षहिताचे स्टेटमेंट नाही आहेत. पक्षामध्ये मग बाकीच्या लोकांचं कच्चीकरण होईल ना याच्यामध्ये. एवढे दिवस कामं करून जर बाहेरनं उमेदवार आपल्याकडे असताना, जर बाहेरनं उमेदवार तुम्ही आयात करणार असताल, NGOsमधले उमेदवार घेणार असताल, तर मग या गोष्टी चुकीच्या आहेत ना. 2 दिवसानंतर राजसाहेब पुण्यात येणार आहेत, राजसाहेबांची भेट घेऊन तुम्ही काय चर्चा करणार आहेत लोकसभेच्या संदर्भामध्ये? सरकारला एक मीटिंग चालू आहे, मी तिथंच चाललो आहे. मला माहीत नाही की का साहेब कुठल्या विषयासाठी येणार आहेत, पण मला पण कळालं की 10 तारखेला साहेब येणार आहेत,
बोलवतील, मला पण असं वाटतं कदाचित बोलवतील. साहेबांकडे काय नेमकं शेवटचं साहेबांना काय सांगणार, कारण आता तुमच्या नावाची बरीच चर्चा आहे, मध्यंतरी भावी खासदार म्हणून फ्लेक्स सुद्धा लागलेले होते, तुम्ही सातत्यानं वारंवार बोलून दाखवा. खासदार नाही, मी 100% पुण्याचा खासदार होणार आहे, मला माहिती आहे. कारण पुण्याचा आवाज, पुण्याचा साऊंड मी ऐकलेला आहे, पुणेकरांचा साऊंड मी ऐकला आहे. गेली 15 वर्ष मी सातत्याने या शहराचं नेतृत्व करतो आहे, मग ते विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून असू द्या, गटनेत्याच्या माध्यमातून असू द्या, स्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून असू द्या, प्रभाग अध्यक्षाच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक वेळेस मला पुणेकरांच्या सगळ्या समस्या माहिती आहेत. जनता दरबारच्या माध्यमातून मी ते बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आहे आणि मला त्याच्यामध्ये यश पण येत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेस 22 नाही तर मी 100% या पुण्याचा खासदार होणार. त्या पक्षावरती नाराज आहेत की पक्षातल्या काही लोकांवरती नाराज आहेत, म्हणजे हा खरं तर एक चर्चेचा विषय आहे की तो सातत्यानं बोलून दाखवलं की मी नाराज नाही आहे, पण पक्षातली लोक जाणून बुजून ज्या स्टेटमेंट्स करतात अशा चुकीचे स्टेटमेंट नाही केले पाहिजेत. तुम्हाला स्टेटमेंट करायचे तर करा, तुम्हाला इच्छुक व्हायचं आहे व्हा. ज्या पद्धतीने मी काम करतो, ज्या पद्धतीने मी पक्षवाढीसाठी कार्यक्रम घेतो, ज्या पद्धतीने मी पक्षवाढीसाठी पळतो, तर सगळ्यांनी पळावं ना. उगाचच इच्छुकांच्या लिस्टमध्ये येऊन पळण्यात काय अर्थ नाही आहे. बरं, इच्छुक झाला तर व्हा, पण बाहेरच्यांना का संधी देत आहे? आपल्यामध्ये 5 जण तुम्ही स्वतःच म्हणताना की आपण 5 जण आहेत, आमच्याकडे इच्छुक आहेत. मग 5 जण इच्छुक तुमच्याकडे असताना परत तुम्ही NGOs किंवा बाहेरची लोकं, कुणी बाहेरचा चांगला उमेदवार आला तर त्याला आपण आम्ही देऊ शकतो असं कशाला म्हणायचं? असं नाही म्हणलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, राजसाहेब वसंत मोरेंना नक्की संधी देतील लोकसभेसाठी? नाही, 100% देतील, का नाही देणार. आत्तापर्यंत ज्या ज्या संधी वसंत मोरेला मिळाल्यात त्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं काम वसंत मोरेने केलेलं आहे. आणि यासुद्धा वेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे मला नाराज करणार नाहीत, माझ्याच खांद्यावरती ते या लोकसभेची जबाबदारी टाकतील आणि त्याच्यात मी त्यांना यशस्वी होऊन दाखवेल. आपण पाहतोय की राज ठाकरे पुन्हा एकदा लोकसभेची जबाबदारी जी आहे ती माझ्या खांद्यावरती टाकतील आणि पुण्याचा खासदार मीच होणार अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.